श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स 9090787833. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये पुन्हा एक मोठी कामगिरी केली आहे. दमणीतून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या ब विभागाच्या पथकाने पकडलाय. ही कारवाई काल रात्री 2 च्या सुमारास त्र्यंबक रोडवर करण्यात आली आहे. या मद्यसाठ्याची किंमत वाहनासह 6 लाख रुपये असून या कारवाईत एका संशयितास अटक केली आहे. काल राज्य उत्पादन शुल्काचे ब विभागाचे पथक त्र्यंबक रोडवर गस्तीवर होते. यावेळी अवैधरित्या दमण येथून आणलेल्या मद्यसाठा येथून वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्र्यंबक रोडवर सापळा रचत संशयित वाहनास ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता दमण येथील अवैध मद्यसाठा त्यांना मिळून आलाय. या कारवाईत पथकाने मद्यसाठा जप्त केलाय. या मद्यसाठ्याची किंमत कारसह 6,15,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक केली. हा मद्यसाठा कुठे जात होता, कोणाचा होता, याचा तपास पोलीस करत आहेत. राज्य उत्पन्न शुल्क विभागाचे आयुक्त श्री विजय सुरवंशी साहेब, संचालक श्री सुनील चव्हाण साहेब, विभागीय उपायुक्त श्री तडवी साहेब आणि जिल्ह्याचे अधीक्षक श्री गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ब विभागाचे पथक काल रात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास त्र्यंबक रोडवर गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की एका स्विफ्ट डिझायर कारमधून महाराष्ट्र राज्यात विक्रीसो बाळगण्यास प्रतिबंधित असलेला असा दमन निर्मित मद्यसाठा एका वाहनातून त्याची वाहतूक होत आहे. अशी बातमी मिळाल्यानुसार पथकाचे अधिकारी श्री ठाकूरसाहेब उपनिरीक्षक व सोबत असलेले जवान यांनी सापळा रचून सदर वाहन संशयित वाहन थांबवले. सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसो बाळगण्यास प्रतिबंधित असलेला दमन राज्य निर्मित मद्यसाठा मिळून आलेला आहे. सदर मद्यसाठ्याची वाहनासह एकूण किंमत 6,15,030 रुपये असून सदर प्रकरणी एका इसमास अटक केलेली आहे. सदरचा मद्यसाठा हा त्याने कोणत्या उद्देशाने आणला आहे किंवा तो कोणास वितरित करणार होता याचा पुढील तपास घटकाचे उपनिरीक्षक श्री प्रवीण ठाकूर करीत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.